आज 12 जनवरी हा सगळे कामगारांचे घरचे पत्नी आहे जे आज बाहेर निघालेले आहे ज्या राज्यमाता जिजाऊला मानून आम्ही राज्यामध्ये देशामध्ये एक नवीन क्रांती घडवली होती त्याचीच माध्यमातून आज आशीर्वाद घेऊन आपण हे कारण गेल्या 3 महिन्यापासून ऑलमोस्ट 75 पेक्षा जास्त कामगारांनी सुसाईड केला आत्महत्या केली पण आजपर्यंत मुख्यमंत्री साहेब याच्यावर एक भाष्य करत नाही एक मीटिंग घेत नाही घरातून बाहेर निघत नाही यांची परिस्थिती काय आहे ते जाणून घेत नाही मला वाटते ते यांचे न्यायासाठी आज आपण बाहेर निघालेलो आहे आधी यांना समर्थन केला आणि आजही सुद्धा यांचे पाठीशी आम्ही उभे आहोत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये शेवटच्या टोकापर्यंत या कामगाराला न्याय भेटला पाहिजे त्याच्यासाठी पूर्ण अमरावती जिल्ह्याचे वतीने एक खासदार म्हणून मी यांच्या पाठीशी या महिलांच्या पाठीशी उभी आहे कारण संसदेमध्ये बोलत असताना यांना मी सपोर्ट केलं यांच्या पाठीशी उभे राहील पण आमचे उद्धव ठाकरे साहेब काही जागी होण्यासाठी तयारी त्यांनी दाखवलीच नाही आणि ते जागी होण्यासाठी तयार सुद्धा नाही आहे पण पवार साहेब जे याच्यामध्ये इंटरेस्ट घेत आहे आणि याच्यामध्ये बोलण्यासाठी प्रयत्न करत आहे काम करण्यासाठी तर मी विनंती करते पवार साहेबांना सुद्धा की यांची परिस्थिती आज खाण्याची सुद्धा राहिलेली नाही आहे कामगारांवर कडक कारवाई या मंत्री महोदय करत आहे या डिपार्टमेंटचे आणि मुख्यमंत्री एकही शब्द बोलत नाही आता अपेक्षा राहिलेली आहे तर फक्त तुमच्याकडे की आपण या लोकांना न्याय दिला पाहिजे आणि यांचं समावेश या डिपार्टमेंटच्या या मंडळाचं या राज्यामध्ये झाला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याकडनं अपेक्षा मला माहित आहे मुख्यमंत्री फक्त नावाचे मुख्यमंत्री आहे सगळे काम आमचे पवार साहेब करताय तर हे काम सुद्धा आपल्याकडनंच आपल्याला अपेक्षा की आपण यांची यांना समावेश करून घेतात या राज्य सरकारमध्ये गव्हर्नमेंटमध्ये आणि यांना जे न्याय देण्यासाठी हे लढा देत आहे गेल्या कितीक महिन्यापासून यांना न्यायाची अपेक्षा तुमच्याकडनं आहे कारण की हे ते घरातून बाहेर निघणार नाही आहे स्वतःची परिस्थिती स्वतःची हेल्थ स्वतःची काळजी एवढी झालेली आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतंही आंदोलन कोणतेही लोक कोणतेही कामगार जर आंदोलन करत असेल त्याची काळजी या मुख्यमंत्री साहेबांना नाही आहे तर माझी विनंती आहे लवकरात लवकर यांचा मुद्दा आपण सॉल्व्ह केला पाहिजे सोडला पाहिजे आज यांची खाण्याची परिस्थिती सुद्धा नाही आहे आज ते युवा स्वाभिमानकडे आले आणि